नमस्कार माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, मित्र मैत्रिणींनो आणि सगळे सहऱ्यांनो. क्षेत्र कोणतंही असो, कोणत्याही क्षेत्रात यशस्वी जर व्हायचं असेल तर तुम्हाला यशाचं एक सिक्रेट सांगतो. तुम्हाला जर विजेता व्हायचं आहे, तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल, जगज्जेता व्हायचं असेल, महान व्हायचं असेल, विद्वान व्हायचं असेल, तर या सर्वांसाठीचं एक सिक्रेट आहे. ते सिक्रेट म्हणजेच वाचन. होय, वाचन, ज्याला हिंदीमध्ये पढणं म्हणतात, ज्याला इंग्रजीमध्ये रीडिंग म्हणतात, ते वाचन. या वाचनाचा अर्थ जर आपल्याला पाहायचा म्हटला तर वाचन या शब्दामध्ये वचन हा शब्द दडलेला आहे. मग वचन म्हणजे काय? वचन म्हणजे एखादं कार्य करण्यासाठी किंवा एखाद्या मार्गावरून जाण्यासाठीचा निर्धार किंवा शपथ. आणि शपथ म्हणजे काय? शपथ या शब्दामधील श या अक्षराचा अर्थ होतो 100%. पथ म्हणजे मार्ग, म्हणजेच 100% यशाचा मार्ग म्हणजे शपथ अर्थात वाचन. होय, म्हणूनच या जगामध्ये, या विश्वामध्ये जगज्जेते झालेले, संपूर्णतः यशस्वी झालेले, महान झालेले, विद्वान झालेल्या सर्व लोकांचं एक सिक्रेट, एक समान गोष्ट तुम्हाला सापडेल आणि ते म्हणजे वाचन. होय, कितीतरी उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. महात्मा फुले, क्रांतिज्योती महात्मा फुले यांनी थॉमस पेन आणि मार्टिन ल्युथर किंग यांची पुस्तकं वाचली, प्रेरणा घेतली. गोपाळ गणेश आगरकर यांनी माउंट स्टुअर्ट मिल किंवा जॉन मिल आणि हर्बर्ट स्पेन्सर यांची पुस्तकं वाचली आणि प्रेरणा घेतली. भगत सिंग फाशीच्या क्षणापर्यंत वाचन करत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या हजारो पुस्तकांची व्यवस्था लावण्यासाठी मुंबईमध्ये 1935 राजगृह नावाचं घर बांधला. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन हा तर पुस्तक वेळा माणूस पुस्तकं घेण्यासाठी मोलमजुरी करायचा. जगज्जेता फ्रान्सचा नेपोलियन बोनापार्ट यानं किती पुस्तकं वाचले याची फ्रान्सची राजधानी पॅरिस या पॅरिसच्या वस्तू संग्रहालयामध्ये यादीच लावलेली. असे शेकडो अनंत उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, जगाच्या प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक धर्मात, प्रत्येक जातीत आणि प्रत्येक क्षेत्रात वाचनाला प्रचंड महत्त्व आहे. म्हणूनच प्रत्येक भाषेत तुम्हाला सांगितलेलं आहे, जसं मराठीमध्ये वाचाल तर वाचाल किंवा वाचेल तो वाचेल, हिंदीमध्ये पडेगा तो बडेगा, इंग्रजीमध्ये टुडेज रीडर्स आर टुमारोज लीडर्स, अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये वाचनाचं महत्त्व विशद केलेलं आहे. मग कोणते पुस्तक वाचावे? कुणी सांगेल आस्तिकवादी वाचावे, कुणी सांगेल नास्तिकवादी वाचावे, पण मी तुम्हाला सांगतो कोणते पुस्तक वाचावे. आस्तिकवादी नको, नास्तिकवादी नको, तर वास्तववादी पुस्तक वाचावे. एखाद्या विषयाचे, एखाद्या विषयाचे पुस्तकं संकलित करून 10 वर्षे त्यावर चिंतन करा. 11व्या वर्षी हे जग तुम्हाला विद्वान म्हणून तुमची गणना करेल, विद्वान म्हणून तुमचा नावलौकिक होईल. आणि त्यावेळेस तुमच्या पायाशी यश, प्रसिद्धी, महानता हे सर्व सर्व संपत्ती सहल लोळण घेतील. मित्रो, असं म्हटलं जातं, ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट, ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट, तो एका शुल्लक गोष्टीने सुद्धा होऊ शकतो सपाट. म्हणून वाचनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. लक्षात राहू द्या, तुमच्या नंतर, तुमच्या मृत्यूनंतर, तुम्ही हे जग सोडून गेल्यानंतरही या जगानं तुम्हाला स्मरणात ठेवावं. या जगामध्ये इतिहास रूपानं, कीर्ती रूपाने तुम्हाला जर स्मरणात ठेवावं असं जर वाटत असेल तर दोनपैकी एक काम करायचं. कोणतं? लिहिण्यासारखे काम करा. काय? तर लिहिण्यासारखे काम करा किंवा वाचण्यासारखं लेखन करा. थँक्यू. जय शिवराय. जय शिवराय.